संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया. तर वर्ल्ड कप काल भारत हारला आणि खेळाडू कमी आणि इतर व्यक्ती जास्त ट्रोल होत आहेत सोशल मीडियावर. विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप, भारतीय संघ हारला, त्याचं दुःख सगळ्यांनाच आहे. या देशामध्ये खिलाडू वृत्ती आहे आणि खेळामध्ये हारजीत होत असते, पण जो संघ सलग 10 सामने जिंकला तो अंतिम सामन्यामध्ये पराभूत झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा पराभव झाला. खरं म्हणजे भारताच्या अशा प्रकारच्या अंतिम सामने म्हणजे फायनल मॅचेस हे अनेकदा दिल्लीत होतात, फिरोजशाह कोटला मैदानावर किंवा मुंबईच्या वानखेडे मैदानावर होतात. पण ह्या वेळेला क्रिकेटमध्ये जी राजकीय लॉबी घुसलेली आहे एका राज्याची, त्याने आधी वल्लभभाई पटेल स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं आणि मग नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना घेऊन त्याचं सगळं श्रेय भारतीय जनता पक्ष आपल्याकडे घ्यायच्या विचारात होते. असं होत नाही शक्यतो. म्हणजे जगाला असं दाखवायचा प्रयत्न झाला की हा सामना भारतीय संघाविरुद्ध ऑस्ट्रेलिया नसून भारतीय जनता पक्षाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना. म्हणजे जिंकलं तर भारतीय जनता पक्ष, आता हरलात ना, मग ज्या काही गोष्टी घडामोडी लोकांच्या भावना आहेत त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. अर्थात भारतीय संघ उत्तम खेळला आणि जे हरले असले तरी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांच्या जिद्द होती जिंकण्याची, आणि भारतीय जनता पक्षाच्या दुःखात मी सहभागी. ये बात पुरा होणे तो मी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणार नाही संघावर, पण भारतीय जनता पक्ष अशा थाटामध्ये होता की वर्ल्ड कप आम्हीच जिंकणार आहोत. वर्ल्ड कप जिंकला असता त्या देशाला आनंद झाला असता, पण ज्या प्रकारचं राजकारण, ज्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती निकालानंतरची भारतीय जनता पक्षाकडून, दुर्दैवाने त्याच्यावर पाणी पडलं. अर्थात विश्वचषक हा जिंकायला हवा होता, खेळामध्ये हारजीत होते. मी आजच कपिल देव यांचं एक निवेदन ऐकत होतो, ज्याने सर्वप्रथम या देशाला विश्वचषक मिळवून दिला आणि भारत जगज्जेता आहे होऊ शकतो ही भावना निर्माण केली, त्या विश्वविजेता विजेत्या संघाच्या, विश्वकप विजेत्या संघाच्या कर्णधाराला कपिल देव म्हणजे भारतीय क्रिकेट आणि त्याच्या संघाला आमंत्रित केलं नाही. कारण कपिल देवचं तिकडे आगमन झालं असतं तर इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला थोडंसं ग्रहण लागलं असतं, याला म्हणतात राजकारण. त्याच्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत हारला याचं दुःख जरी असलं तरी ज्या प्रकारचं पडद्यामागे क्रिकेटचं राजकारण सुरू आहे आणि काल झालं त्याच्यावर या देशात नक्कीच भविष्यात चर्चा होईल. स्टेडियम चुकीच्या पद्धतीने निवडलं गेलं असं देखील मला असं वाटत नाही. मला असं क्रिकेटची पंढरी ही मुंबई आहे हे सगळ्यांना माहिती आहे. दिल्लीला क्रिकेटचा माहोल असतो, फिरोजशाह कोटला मैदानावरती अनेक सामने होत असतात आणि विशेषतः आतापर्यंतची परंपरा आहे की अशा प्रकारचे अंतिम सामने देशातले हे मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होतात. पण मुंबईतून सगळंच खेचून न्यायचं, उद्योग न्यायचे, कॉर्पोरेट कार्यालयं न्यायची, पैसा न्यायचा आणि क्रिकेट ही न्यायचं, या ओढाताणीमध्ये जरा गडबड झालेली दिसते. देखिए सबके दिल पर उसका असर हुआ है, हम हार गए. हमारा जो हमारी क्रिकेट टीम बहुत ही होनहार और बहुत कामयाब क्रिकेट टीम है, रोहित शर्मा के नेतृत्व में हमने 10 जो मैचेस है बहुत अच्छी तरह से खेले हैं और फाइनल में हम नरेंद्र मोदी स्टेडियम पर हार गए.
लोग कहते हैं कि अगर वानखेड़े स्टेडियम में होता तो हम जीत जाते, मालूम नहीं मुझे, मैं क्रिकेट का इतना शौक नहीं रखता हूँ। लेकिन जैसे लॉर्ड्स है इंग्लैंड में, जिसे क्रिकेट का सबसे बड़ा एक स्थान कहा जाता है, वैसे वानखेड़े स्टेडियम मुंबई है, क्रिकेट का पंडरी कहा जाता है, जो क्रिकेट के भक्त हैं उनके लिए वानखेड़े स्टेडियम मुंबई बहुत बड़ी जगह है। दिल्ली है, फिरोज शाह कोटला मैदान में होते हैं मैच, लेकिन सरदार वल्लभ भाई पटेल का नाम बदलकर नरेंद्र मोदी स्टेडियम बना दिया। इसलिए बना दिया कि वहाँ वर्ल्ड कप करना है और वर्ल्ड कप जीतना है, और अगर वर्ल्ड कप जीता तो सिर्फ नरेंद्र मोदी स्टेडियम पर जीता है, और मोदी जी वहाँ थे इसलिए जीता है। यह भारतीय जनता पार्टी का एक बहुत बड़ा पर्दे के पीछे गेम प्लान चल रहा था, लेकिन इस देश का दुर्दैव है, हमारे खिलाड़ी अच्छे खेलने के बावजूद भी हम हार गए। कपिल देव जो भारतीय क्रिकेट के एक शिखर पुरुष है, जिसने पहली बार हमारे देश को विश्व चषक वर्ल्ड कप जीत कर लाया था, उनको भी अहमदाबाद के इस क्रिकेट के सबसे बड़े उत्सव में बुलाया नहीं गया, उसने भी नाराज़गी व्यक्त की है। अगर आप कपिल देव को नहीं बुलाते और सभी छुटपुट नेता बीजेपी के एक्टर सबको इन्वाइट करते हो, और जिसने सबसे पहले वर्ल्ड कप जिताया उसको नहीं बुलाया, उसके टीम को नहीं बुलाया, तो कौन सा क्रिकेट है? ये तो राजनीति है। सर, मौवा मित्रा का बयान आया कि तंज कसते ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री के घर पे रेड होना चाहिए। मुझे भी ऐसा सुबह लगा कि आप वीडियो ऑस्ट्रेलिया में पहुंच गई होगी। इतना बड़ा खेल कैसा बिगाड़ा, ये काम है ईडी का आजकल। सर, योगी सरकार जो है हलाल जो मीट मुझे मालूम है। अच्छा सर, उसके अलावा स्मृति ईरानी में स्मृति वाज आ रहा होता है, 50 से 60 कार्यकर्ताओं को नोटिस का भेजले आणि पुन्हा देखील कोणावर ठाकरे जनतेची शिवसैनिकांवर ठाकरे गटाच्या नेत्यांना दिलेले आहे, तिथले जे कार्यकर्ते त्यांना नोटीस बजावले गेले, जो राडा त्या दिवशी स्मृती दिनावरच्या दिवशी झाला होता। फक्त ठाकरे गटाच्या किंवा शिवसेनेच्या बाबतीत जर गेले असेल तर ते चुकीचं आहे। सुरुवात कोणी केली? सुरुवात ज्या गद्दारांनी केली त्यांना नोटिसा का गेल्या नाहीत? त्यांच्यावरती कारवाई का केली नाही? मुंबऱ्यात ज्याने शाखेवर बुलडोजर फिरवला त्याच्यावरती कारवाई का नाही केली? का मुंबऱ्यातल्या शिवसेना शाखेवर ज्याने बुलडोजर फिरवून तणाव निर्माण केला त्या व्यक्तीवरती कारवाई केली का? पण कारवाई कोणावर आहे? गिलाई रोडचा पूल हा लोकांच्या सोयीसाठी आम्ही खुला केला, कारण राजकारण्यांना वेळ नाही, आम्ही खुला केला, जनतेचा खोळंबा होतो आहे म्हणून आदित्य ठाकरे यांच्यासह आमच्या प्रमुख लोकांवरती गुन्हे दाखल केले। स्मृतीस्थळावर शिवसेना प्रमुखांच्या गद्दार आणि बेईमान लोकांनी पाय ठेवू नये। बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे ना, गद्दारांना तुडवा म्हणून, आपण स्वतःला शिवसैनिक समजताना हे समोरचे लोक आहेत ते, मग आमच्या लोकांनी तुडवायचा प्रयत्न केला असेल ते गुन्हे कशाला दाखल करत आहे? बाळासाहेबांच्या विचारांना वागले ते। बाळासाहेब ठाकरेंचे विचार पहा, जुनी भाषणं पहा, गद्दारांना तुडवा रस्त्यात दिसेल तरी शिवसैनिक अत्यंत संयमाने वागले। नोटिसा वगैरे येत असतात, आम्ही तुरुंगात जाऊन आलो सगळे, कोर्टात जातोय सगळे, नोटिसांना कोण विचारते? या पाठवा नोटिसा, 2024 तुम्हाला जेवढा कागद वाया घालवायचा सरकारी तेवढा घालवा। जेपी नड्डा का बयान आहे, सर जेपी नड्डा का बयान आहे की बीजेपी जो है वंशवाद के खिलाफ लड़ रही है पूरे देश में, या महाराष्ट्र में आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुले और शरद पवार से लड़ रही है, क्या कहना चाहते हैं? आपके आजू बाजू में देखो वंशवाद क्या है। अगर ये मध्य प्रदेश में ये भाषण किया होगा तो सिंधिया परिवार की तरफ देखो, अगर हिमाचल के बारे में कहते हो तो अनुराग ठाकुर की तरफ देखो, और भारतीय क्रिकेट के बारे में बोलना चाहते हैं तो जय शाह और आईपीएल के चेयरमैन हाँ मिस्टर धूमल जो अनुराग ठाकुर के भाई है उनके तरफ देखो। तर क्रिकेटमध्ये एका राज्याची लॉबी निर्माण झालेली आहे। कालचा विश्वचषक जिंकला असता तर त्याचं पूर्ण श्रेय हे भाजपनं घेण्याचा प्रयत्न केला असता असा आरोप संजय राऊत यांनी केला असून, स्मृतीस्थळावरती जो काही गोंधळ झाला त्या प्रकरणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल
व्हायला हवेत, केवळ एका बाजूच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होता नयेत अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.